मैत्रीचा एक नियम आहे, ज्यावेळी आपला मित्र चल जरा एक राऊंड मारून येऊया असं म्हणतो, त्यावेळी त्याला का जायचंय, कुठे जायचंय, कशासाठी जायचंय असले प्रश्न विचारत जाऊ नये. आणि मी पण हाच नियम मानण्याची चूक केली. काल दुपारी मस्त चिकन आणि मासे खाऊन लोळत पडलो होतो, तेवढ्यात मला गोपालचा कॉल आला, चल जरा राऊंड मारून येऊया, मी गाडी घेऊन येतोय, तू रोडवर येऊन उभा राहा, एवढंच म्हणाला. गोपाल राहतो रेडीला आणि मी राहतो कुडाळला. आमच्या दोघांच्या घरांमधलं अंतरच 50 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आणि अशा वेळी तो येऊन मला सांगतो, चल जरा राऊंड मारून येऊया. मी पण तशी काही विचारपूस केली नाही आणि सरळ रोडवर जाऊन उभा राहिलो. गोपाल त्याची कार घेऊन आला आणि आम्ही दोघे बेंगुरलाच्या दिशेने जायला निघालो. जाता जाता वाटेत वांगणी बीचला जायचं ठरवलं. यापूर्वी मी किंवा गोपाल दोघांपैकी कोणीही वांगणीला गेलं नव्हतं. वेंगुर्ल्याच्या दाभोली नाक्यावरून वरच्या दिशेला गेलं की जवळपास 6-7 किलोमीटर वरती दाभोली, वांगणी आणि कोंडोरा बीच आहे. वेंगुर्ल्याचा घाट उतरला तर पलीकडे दाभोली हे गाव आहे. बीचकडे जाण्यासाठी तुम्ही सरळ या मार्गाने सुद्धा जाऊ शकता, पण वांगणी बघण्याआधी आम्ही कोंडोरा बीचला जायचं ठरवलं. इथे वांगणीला जाताना ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत, म्हणून रस्ता चुकण्याची शक्यता फार कमीच आहे. दोन दिवस सतत पाऊस कोसळत होता. आज पावसाने जरा उसंत घेतली होती म्हणून आम्हाला निदान बाहेर तरी पडता आलं. अखेरकार आम्ही कोंडोरा बीचला पोहोचलो. कोंडोरा हा खूप सुंदर बीच आहे हे मी ऐकून होतो, पण तो एवढा सुंदर असेल मला अपेक्षाच नव्हती. अगदी लहानसा समुद्र किनारा आणि त्यात व्हाळातून येणारं पाणी समुद्राला मिळत होतं. व्हाळ म्हणजे गावातली लहानशी हंगामी नदी. आपण मराठीत ज्याला ओहोळ, नाला किंवा ओढा म्हणतो त्यालाच मालवणीत व्हाळ म्हणतात. मला इकडच्या बीचवर जाण्याची खूपच इच्छा होती, पण व्हाळाच्या पाण्याने इकडच्या जमिनीत पाय रुतत होते, म्हणून मग आम्ही बीचवर न जाण्याचेच ठरवलं. गोपाल म्हणाला, आपली बीचवर जाण्याची इच्छा आपण वांगणीत पूर्ण करू, म्हणून मग आम्ही इकडचं सगळं आटपून वांगणीत जायला निघालो. कोंडोऱ्यातून जवळपास 3-4 किलोमीटर अंतरावरती वांगणी बीच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इकडचा रस्ता देखील अतिशय सुरेख आहे. अगदी 5-5 मिनिटात आम्ही कोंडोऱ्यातून वांगणी बीचवर पोहोचलो. अगदी रस्ता जिथे संपतो तिथूनच बीचला सुरुवात होते. इथे हल्ली सुरूची बाग बनवण्यात आली आहे. वाऱ्याने वाळू दूरपर्यंत उडून जाऊ नये, तसेच भरतीच्या पाण्यामुळे समुद्र किनाऱ्याची जास्त चीज होऊ नये म्हणून सुरूची झाडं लावली जातात. याच बीच वरून असं पुढे चालत गेलो की दाभोली बीच लागतो. तसेच या बीच वरून उजव्या बाजूला या डोंगरा पलीकडे कोंडोरा बीच आहे. बीचवर पाऊस शिडशिडू लागल्यामुळे आम्ही धावत या सुरीच्या भागात आलो, पण पाऊस काय थांबायचं नाव घेईना म्हणून शेवटी आम्ही परतीची वाट धरली. वेंगुर्ल्यात परतताना आमचा लाईट हाऊसला जाण्याचा प्लॅन ठरला, म्हणून मग आम्ही लाईट हाऊसच्या दिशेने वळलो. वेंगुर्ला लाईट हाऊस कडे बंदरावरून पण जाता येतं. वेंगुर्ला बंदरावरून वरच्या दिशेने चालत गेलो की लाईट हाऊसला पोहोचतो. पण
आम्हाला लाईट हाऊस ऐवजी इकडच्या या कड्यावरती येण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. इथे गर्दी पण खूपच कमी होती म्हणून मस्त पैकी बसून आम्ही गप्पा मारल्या. बऱ्याचदा ठरवून पण कुठे जाता येत नाही आणि कधीतरी अचानक प्लॅन ठरतो की आपण कुठच्या कुठे जाऊन पोचतो. म्हणूनच म्हणतात, मित्र ज्या वेळेला बोलवतो त्यावेळेला नाही म्हणत नाही, बाकी देवात काळजी.